वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनल आज आपण रथसप्तमी स्पेशल तांदळाची खीर पाहणार आहोत तेही गुळ घालून एक कप तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ स्वच्छ असं धुवून घेणार आहे तांदळामध्ये पाणी घातलेले आहे आणि स्वच्छ असं धुवून घेत आहे त्यानंतर पाणी टाकून झालेले आहे त्यानंतर मी परत त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी घालून झाल्यानंतर हे सर्व काही मी वीस ते तीस मिनटं तसंच भिजायला ठेवणार आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये जास्मंदाचे ठेवून पाणी घेतलेले आहे साधारण दोन ते ती तीन ग्लास पाणी घेत आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी एक कपपेक्षा जास्त गुळ घालून घेत आहे तुम्हाला जर गोडाचे प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त गुळ घालून घेऊ शकता गुळाच्या पाण्यामध्ये तांदूळ शिजायला घातले तर खीर अशी अपलातून होते ना आणि त्यामध्ये गूळ एकजीव झाल्याने खीर खूपच टेस्टी लागते एक चमचा थोडंसं त्यामध्ये तूपही घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये पायनॅपल इसेन्स टाकून घेऊया तुम्ही इलायची पुडी टाकू शकता पाणी गूळ आणि तूप हे सर्व काही एकजीव होत आहे आणि वासही खूप छान येत आहे त्याचा दहा ते पंधरा मिनटं मी हे गॅसवर तसंच ठेवणार आहे छान असं ढवळून घेतल्याने गूळ लवकर त्यामध्ये बारीक होतो गूळ छान असा विरगळलेला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार नमक टाकून घेत आहे पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहेत आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत मी इंद्राणी तांदळाचा वापर केलेला आहे खिरी बनवण्यासाठी वासाचे तांदूळ बेटर राहतात भिजलेले तांदूळ आता मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला लावून घेतलेले आहे मिक्सरला लावून घेतल्याने तांदूळ लवकर शिजतात बारीक केलेले तांदूळ आता गुळाच्या आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये मी घालत आहे छान असं त्याला आता हलवून घेत आहे आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात गुठळ्या निर्माण झालेल्या आहेत आता या गुठळ्या मी रवीचा वापर करून फेटून घेत आहे जेणेकरून आपल्या गुठळ्यात जातील त्यातून रवीने गुठळ्या फेटणं ही एक पारंपारिक पद्धत मानली जाते आता यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालून घेत आहे आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे आता यामध्ये एक चमचा तूप टाकून घेत आहे दहा ते पंधरा मिनटांनी तांदूळ छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये मी एक कप दूध टाकून घेत आहे दूध पूर्ण असं एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला जर दुधाचे प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही दोन कप दूध टाकून घेऊ शकता चला तयार आहे आपली रथसप्तमी स्पेशल तांदळाची गुळापासूनची खीर आणि चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हीही अशी वेगळ्या प्रकारची खीर नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल खीमध्ये छान असं ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया चला आता पुढची रेसिपी घेऊन नक्कीच